संजय मंडलिक यांना निवडून आणण्यासाठी पूर्ण ताकदीने भाजप उभा राहील. उमेदवारी मिळताच संजय मंडलिक भाजप कार्यालयात कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी. संजय मंडलिक यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देऊ. शाहू महाराज समोर उमेदवार असल्यानं त्यांच्यावर टीका होणार नाही. शाहू महाराजांवर टीका न करता निवडणुकीला सामोरं जाणार. मोदींची विकास कामं लोकांना सांगू. काँग्रेसची घोटाळी मतदारांना पटवून देऊ. परंतु जे अपेक्षित होतं तेच झालेलं आहे. शिवसेनेचे दोन्ही उमेदवार जे विद्यमान खासदार आहेत कोल्हापूर आणि हातकणंगलेचे, कोल्हापूरमध्ये संजयदादा मंडलिक आणि हातकणंगलेतून धैर्यशीलदादा माने या दोन्ही उमेदवारांची काल घोषणा झालेली आहे. आणि आज आम्ही लगेच भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा कार्यालयामध्ये संजय मंडलिक साहेबांना बोलवलेलं आहे आणि त्यांच्या या निवडणुकीची सगळी धुरा आम्ही सांभाळण्याची त्यांना ग्वाही दिलेली आहे. आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यामध्ये मी जाहीरपणानं सगळ्यांना सांगितलेलं आहे की छत्रपती शाहू महाराज हे कोल्हापूरची अस्मिता आहे आणि त्यामुळे या निवडणुकीमध्ये समोर जात असताना कोणत्याही पद्धतीची टीका टिप्पणी महाराजांच्यावर करायची नाही आहे. आपण फक्त प्रधानमंत्री मोदीजींचं गेल्या 10 वर्षातलं काम लोकांच्यापर्यंत पोचवायचं, त्याच्यापूर्वीच्या 10 वर्षाच्या काँग्रेसच्या घोटाळ्यांची मालिका, भ्रष्टाचाराची मालिका हे लोकांच्या समोर मांडायचं आणि प्रधानमंत्री मोदीजींना साथ द्यायची अशा पद्धतीची भूमिका आम्ही घेतलेली आहे. आमच्या विदर्भ टाइम्स यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा आमच्या सोबत अपडेट.